ईशा मैडम आती हूँ। ये एफएम। मैडम चाह। थैंक यू। माझा चहा पिऊन झाला की बोलवते कप न्यायला? नाही मॅडम, मला जरा बोलायचं होतं। काय रे? हे बघा, हे दाखवायचं आहे तुम्हाला। कम्प्युटर कोर्स? हो मॅडम, सगळ्या कोर्सेसची माहिती काढत होतो। सगळेच खूप महाग आहेत, त्यातल्या त्यात हा कमी फीस आहे, पण तोही मला झेपणार नाहीये। नाही एफएम, हा चांगला आहे बिगिनर्ससाठी। मॅडम पण चल एफएम, चल माझ्या बरोबर। मॅडम कुठे घेऊन जात आहे? एक्सक्यूज मी, मी तुमचा थोडा वेळ घेऊ शकते? हॅलो एव्हरीबॉडी। हॅलो जयदीप सर। हॅलो 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 सर। बरं झालं जयदीप सर तुम्ही आलात। आपला एफएम आपल्याला रोज ऑफिस मध्ये चहा आणि कॉफी देतो, ते देता देता तो आपण कम्प्युटरवर काम कसं करतो हेही खूप नीट ऑब्झर्व करतो। आता हे काय नवीन बघूया। काल मी काम करत होते कम्प्युटरवर आणि माझा कम्प्युटर बंद पडला। मी कम्प्युटर परत चालू केला तर मला माझी फाईल सापडत नव्हती, म्हणजे मी खूप प्रयत्न केले तरीही मला ती सापडत नव्हती। ती फाईल मला एफएमने रिट्राईव्ह करून दिली। आपल्या ह्या एफएमला हा बिगिनर्सचा कम्प्युटर कोर्स करायचा आहे। वा, दॅट्स ग्रेट एफएम। अरे वा, छानच आहे। आता एफएम कॉम्प्युटर शिकणार म्हणजे बघायलाच नको, सगळी कामं कशी पटापट होतील आता। काय एफएम वाडकर मॅडम, पण ह्यात एकच प्रॉब्लेम आहे, हा कोर्स एफएमला परवडण्यासारखा नाहीये। इज इट? आणि हे अनाऊन्स करायला इकडे आले ही? ईशा मॅडम, अहो मी पैसे साठवेन आणि पुरेसे पैसे जमले की मी हा कोर्स करेन। एफएम मला खात्री आहे की तू हे असं करशीलच, पण ह्या सगळ्यात ना खूप वेळ वाया जाईल तुझा, आणि माझी अशी इच्छा आहे की तू लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करावास। म्हणजे वाडकर मॅडम म्हणल्या तसं तू आम्हाला ऑफिसमध्ये मदतही करू शकशील। पण मॅडम, एफएम डोंट वरी, तुझ्या ह्या कोर्सचा सगळा खर्च कंपनीतर्फे केला जाईल। ग्रेट थॉट माय फ्रेंड वहिनी। आणि ही तर फक्त सुरुवात आहे। मी आज आत्ता इथे अनाऊन्स करते की यापुढे कंपनीच्या कुठल्याही एम्प्लॉईला असा कुठलाही नवा कोर्स करायचा असेल ज्यातून त्याच्या कामाला हेल्प होणार आहे किंवा त्याच्या कामात सुधारणा होणार आहे, तर त्या कोर्सची पूर्ण फी कंपनीतर्फे भरली जाईल। हा अत्यंत सुंदर उपक्रम आहे। ऍक्च्युली या आधी असा विचार कुणीच केला नव्हता। ही सरळ अनाऊन्स करून मोकळी झाली? इतर सर ऑफिसमध्ये आले नाहीयेत, ते कुठे आहेत ते कोणालाच माहिती नाहीये, तुम्हालाही नाही, आणि सर नसताना हिने स्वतः डिसिजन घेतला। थँक्यू सो मच एव्हरीबडी, मी आलेच। मायरा मॅम, झेंडे सर माझ्या केबिनमध्ये येतात थोडा वेळ। मेवी या ना। मायरा मॅम, हे आत येताना परमिशन मागायची फॉर्मॅलिटी नाही पाळलीत तरी चालेल। इट्स ओके मिसेस सरंजामे, प्रोटोकॉल इज अ प्रोटोकॉल आणि तो सगळ्यांसाठी सारखाच असतो। बर, बसा ना। शॉ मला हेच म्हणायचं आहे की आपल्यात आता हा प्रोटोकॉल आपण नको पाळायला। वहिनी, तुम्ही मगाशी जो डिसिजन घेतला ना तो खूप मस्त होता, म्हणजे तुमचं अभिनंदन करावं थोडं कमीच आहे, तुमचं कौतुक करायला पाहिजे। काय महाराज? ऑफकोर्स।
मिसेस सरंजामे, सर कुठे गेले थे तुम्हाला माहितीच असेल राईट? मायरा मॅम सर येणारच आहेत, पण मायरा मॅम आपण आत्ता सरांबद्दल बोलायला नाही भेटलोय. तुम्हाला आमच्याकडनं काही मदत हवी आहे? डू नीड एनी हेल्प? नाही, मला आपल्यातलं हेच नातं तर संपायचं आहे मायरा मॅम. म्हणजे? नाही म्हणजे मी आता हे ऑफिस जॉईन करून बरेच महिने झाले. मी तुमचा हात धरून एक एक पाऊल पुढे टाकत गेले आणि मी खूप शिकले, म्हणूनच मला तुमच्या दोघांचे खरंच मनापासून आभार मानायचे. हे बघा, तुम्ही आता फॉर्मल बोलायला लागलात वहिनी. जेंडे सर हो, हेच तर सांगायचा प्रयत्न करते तुम्हाला. म्हणजे मला काय वाटतं, आपल्यातली ही जी फॉर्मॅलिटी आहे ना, ती आपण संपूया का? म्हणजे बघा, मी आधी बाहेर डेस्कवर बसायचे, आता या केबिनमध्ये बसते. माझं आणि सरांचं नातंही खूप चेंज झालंय. तसंच मला वाटतं की आपल्यातलं नातं सुद्धा आता वेगळ्या लेवलला गेलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायचंय आपण मिसेस सरंजामे? म्हणजे मी सांगते, आपण एकमेकांशी बोललं पाहिजे, आपण एकमेकांशी गप्पा मारल्या पाहिजेत. आपल्या मैत्रीचं नातं नाही असू शकत का? ओके, आपण एकदा फ्रेंडली लंच किंवा डिनरला जायचं, चालेल तुम्हाला? आवडेल? फ्रेंडली रेस्टॉरंट मध्ये म्हणता का तुम्ही? हो सर, म्हणजे हे ऑफिसचं वातावरण सोडून बाहेर कुठेतरी एकमेकांबरोबर आपण वेळ घालवूया, गप्पा मारूया, मोकळं होऊया, चालेल तुम्हाला? ओके, आय विल अरेंज दिस. थँक्यू सो मच मायरा मॅम. प्लेजर. झेंडे, निघूया. काय होत मला काहीच कळत नाही, मी कन्फ्यूज आहे आता. म्हणजे एकदम अशी मैत्री कसं काय? झेंडे, एक तर सर नाही आहेत ऑफिसमध्ये आणि त्या त्या बाईचे असे रंग. आय थिंक तिला माहिती आहे सर कुठे आहेत, म्हणूनच ती एवढी कॅज्युअल आहे ना. महाराजी, मी माझी काही माणसं लावतो चपाटीमध्ये? ती प्रायोरिटी नाही आहे आत्ता झेंडे. आत्ता सरांना शोधणं ही प्रायोरिटी आहे, ते करूया आपण प्लीज. चला. जयदीप, तुझे दादा आले का? नाही अजून. तुला काहीच टेन्शन नाहीये? साहेब, टेन्शन तर आलंय पण. तू काहीच करणार नाहीयेस? साहेब रिलॅक्स, दादा कुठे गेलाय मला खरंच माहित नाहीये, मी काय करू शकतो? विक्रांत अजून घरे आलेले नाहीये, माझी झोप उडाली आहे फार आता. आई साहेब, आय एम सॉरी. जयदीप, तू का सॉरी बोलतोस? सोनिया, नाही 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 स्टॉप. तू हे सगळं ऐकून का घेतोयस? सर कॉफी. कॉफी आज जा आणि ती कॉफी फेकून दे. सांग ना जयदीप, हे का ऐकून घेतो सगळं? माझा मुलगा येतो, का नाही ऐकणार तो माझं? कारण तुम्ही त्याला उगाच ओरडताय, उगाच ब्लेम करताय त्याच्यावर. तुमचे विक्रांत तुम्हाला न सांगता घरातून निघून गेलेत. तुम्हालाच काय, घरातल्या कुणालाही न सांगता निघून गेलेत, स्वतःच्या बायकोलाही नाही सांगितलं त्यांनी. हे सगळं चालतं का तुम्हाला? ते अपसेट झाले होते.
हो म्हणजे ते अपसेट झाले की ते कसेही मागले तरी चालतं. त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण असतो. हो गॉड, कित्येक वर्ष हेच ऐकतोय आम्ही. पण याचा अर्थ तुम्ही त्यांना कधी जाब विचारणार नाहीये का? मॉम इन लॉ, निदान आत्ता तरी त्यांना विचारा. लग्न झाले त्यांचं आणि एक बायको पण घरी आहे. ओके, आणि तिने काय करायचं? घरी बसून वाट बघायची. हे चालतं का तुम्हाला सगळं? नॉट फेअर मॉम इन लॉ, नॉट फेअर ऍट ऑल. सोनिया प्लीज. अरे मी इथे तुझ्या साईडने बोलतीये आणि तू मलाच बोल. कमाल आहे. अगं पण सॉरी आई सर. सोनिया ईशा, जावई बापू गाडी का नाही पाठवत ग? अगं आई, मीच त्यांना सांगितलं ना का पाठवू. नाही म्हणजे उगाच कशाला त्रास ना त्यांना. आणि मला बसची सवय आहे. हो पण फोन पण नाही केला त्यांनी. हो ना, एरवी आमच्याशी सुद्धा किती बोलतात ते फोनवर. अहो त्याचं काय ना बाबा, सरांच्या सध्या खूप मीटिंग चालू आहेत, त्याच्यामुळे फोन नाही करतायत त्यांना. मेसेज चालू असतात आमचे सारखे. हो का? अगं पण मग हे आम्हाला कसं कळणार ना? अगं बरोबर आहे तिस. हे बघ, मीटिंग मधून ना माणूस मेसेज करू शकतो, फोन कसं करणार? तेही बरोबरच म्हणा. नाही पण मी विसरलेच, त्यांचा मेसेज आला होता. म्हणत होते की आई बाबा कसे आहेत. मी आय एम रिअली सॉरी, मी विसरले तुम्हाला सांगायला. हा मग ठीक आहे, नाही तर मला वाटलं जावई बापू गायबच झाले. आई अगं काही काय बोलतेस, गायब काय? अगं ईशा, एवढी चिडतेस काय? मी सहजच बोलले. बरं मी येते आता. ऐक ना, जावई बापूंना मेसेज कर ना, त्यांना आज रात्री जेवायला बोलव, मस्त बेत करते. आज रात्री? हो य, आज रात्री. अगं मागच्या वेळी तुम्ही दोघं आला होतात तेव्हा चाळीतल्या लोकांनी त्यांना एवढं खाऊ घातलं की आपला झुणका भाकरीचं बेत तसाच राहून गेला. अगं बघत काय बसलीस, मेसेज कर ना. अगं आई कसं आहे ना, मी आत्ता नाही करत मेसेज. मी ऑफिसला पोहोचले की फोन करते सरांना, किंवा त्यांचाच येईल ना मला तोपर्यंत, मग बोलून घेते हे सगळं. तू हल्ली ना कारण फार द्यायला लागलीस. निमकर तुम्ही जावई बापूंना फोन करा. लगेच करतो. त्यांना रितसर आमंत्रणच देतो आज रात्री जेवणाचे. बाबा सरांचा फोन बहुतेक हो आत्ता स्विच ऑफ असेल. बहुतेक नाही, स्विच ऑफच असेल, कारण त्यांनी मला सांगितलंय की ते आत्ता मीटिंग मध्ये आहेत म्हणून. आपण नकोच कॉल करायला त्यांना आत्ता. त्यांचा फोन आला की मी सांगते ना त्यांना सगळं. नक्की सांगशील? हो नक्की सांगते. येते मी आता. निमकर अहो थांब झाला, तू अजिबात काळजी करू नको आणि टेन्शन तर बिलकुल घेऊ नकोस. बघू. Yes, book a table for three, please. Thank you very much. Thank you. Mukar, lunch final? Of course. Sarancha baikuni invitation kele manlevar, apan nahi thodi manu shakto. Mahiraji. Saranne aplele shendi levli ko? Manje? Manje, ase kase gayab zhale te? आतापर्यंत सर असं कधीही वागले नाही. वागले झेंडे, हे सगळं तुम्ही मला का विचारताय? तुम्ही सरांचे खूप जवळचे मित्र, ते कुठे जातात काय करतात हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना. ईशावरीने काय जेवायला बोलवलं असेल आपल्याला? काय काय कळलंय का? जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच मला माहिती आहे झेंडे, बाकी आय डोंट नो एनिथिंग. सोनिया. वाव सोनिया, काय परफेक्ट नेम आहे तुझा.
जोक करायची वेळ आहे का जयदीप? हु सेड मी जोक करतोय? खरच तुझा नेम चांगला आहे. हे बघ, माझं डोकं आधीच फिरलंय. ओके, तू जर मला इथे समजवायला आला असशील ना तर जा परत, कारण मला नाही वाटत की माझं कुठे काही चुकलंय. नेहमीच आहे ना हे मॉमिन लॉच हे. सोन्या, पण मी तुला काही बोललोय का आता? बोलशील, अल्टिमेटली तू मलाच बोलशील. तरी बरं, तुझ्या त्या माय फ्रेंड महिनीच्या साईडने बोलत होते ना. कळत नाहीये की या घरात ब्रो इन लॉ कसेही वागले, त्यांनी काही केलं तरी कोणीच त्यांना काही बोलत नाही. मॉम इन लॉ सुद्धा त्यांच्याच साईडने बोलतात. आता तर ते घर सोडून निघून गेलेत, घरातल्या कुणालाही सांगितलेलं नाहीये त्यांनी, स्वतःच्या वाईफला सुद्धा नाही. एरवी तिचं इतकं कौतुक करत असतात, आणि आता काय, आता आता त्यांना तिची काळजी नाहीये का? म्हणजे ब्रो इन लॉ कसेही वागले, काही केलं त्यांनी, तरी त्यांना माफ करायचं. मी काय म्हंटल सोन्या, तुझा नेम बरोबर होता पण वाया गेला ना. व्हॉट डू यू मीन? नुसतंच भांडण झालं सोन्या, योग काय झाला? निदान मला तेवढं तरी करू दे. त्यांनी तुला उगाच का मध्ये घेतलं? मग मला राग येणारच ना. या घरात ब्रो इन लॉ कसेही वागले, त्यांनी काहीही केलं तरी त्यांना कोणीच काही बोलत नाही. आणि हे मी या घरात आल्यापासून ऑब्झर्व करतेय, राईट? आता तुमचं लग्न झालंय म्हणावं, ऍटलीस्ट स्वतःच्या वाईफ साठी तरी चांगलं वागा म्हणावं. सतत आपला स्वतःचाच विचार नेहमीच. हो 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 सोन्या, ऐक, आपण दादाशी डिरेक्टली बोलूया ना. हे बघ, आईसाहेबांशी बोलून काहीच उपयोग नाहीये, आणि आपण वहिनीशी सुद्धा बोलू. आत्ता ती घरी नाहीये, पण ती आली परत की बोलूया. ओके, का कुठे गेली तुझी माय फ्रेंड वहिनी? माहेरी गेली. माहेरी? जयदीप, आपण पण कुठेतरी बाहेर जाऊयात ना. आय जस्ट नीड अ ब्रेक. शुअर शुअर, बोल कुठे जाऊया. चल. कुठे? सरप्राईज. इकडे स्टार्टर्स खूप छान मिळतात, म्हणून मी स्टार्टर्स ऑलरेडी ऑर्डर करून ठेवलेत. थँक्यू सो मच मायरा मॅम, मी बोलले आणि तुम्ही लगेच सगळं जमवून आणलं. या बाबतीत ना मायराजींचा कुणी हात धरू शकत नाही. वैन किती छान वाटतंय ना इथे, आय मीन खूप मोकळं वाटतंय. नाही म्हणजे ऑफिसमध्ये आपण फक्त कामाबद्दलच बोलतो एकमेकांशी, वेगळं काही बोलताच येत नाही. ऍक्च्युली मी आणि झेंडे आम्ही तोच विचार करत होतो की तुम्हाला नेमकं काय बोलायचंय. मायरा मॅम, आपण सहजच भेटलो इथे, आपल्यात नेहमी कामच पाहिजे का? मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल मायरा मॅम, आणि तुमच्याबद्दल सुद्धा झेंडे सर. तुम्ही तर सरांचे खूप जुने मित्र आहात ना? हा म्हणजे आम्ही 20 वर्षांपासून एकमेकांबरोबर आहोत, म्हणजे काम चाललंय एकत्र, मैत्री आहे आमची. हो म्हणजे तुम्ही सरांबरोबर देवघरे चाळीत राहिला असाल ना? काय म्हणाल सर? अहो देवघरे चाळ तुम्हाला नक्कीच माहिती असेल. हो हो. व्हॉट, तुम्ही चाळीत राहायचा झेंडे? आय मीन तुम्ही आणि सर चाळीत राहायचे, मला याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. मायरा मॅम, तुम्हाला सुद्धा माहित नाहीये? नाही नाही, मायराजी नंतर आलाय ना ऑफिसमध्ये. नाही वहिनी, कसं आहे, मायराजी आल्यापासून ना ऑफिसमध्ये इतकं काम करतात ना चांगलं, एकदम बेस्ट, म्हणजे हॅट्स ऑफ टू हर. म्हणून तर सर ना त्यांच्या जीवावर तर असे नवीन नवीन प्रोजेक्ट करत असतात. झेंडे,
इनफ. मायरा मॅम, सांगू दे ना झेंडे सरांना. मला आवडेल ऐकायला तुमच्याबद्दल, म्हणजे मी शिकतेच आहे तुमच्याकडून. हो नाही, खरंच आहे, म्हणजे त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे मायराजी. झेंडे सर, तुमच्याकडून सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. झेंडे सर, मला तुमच्या आणि सरांच्या मैत्रीबद्दल सांगा ना. सांगतो ना, पण तुम्ही सांगा सर कधी येणार आहे. सर येतीलच इतक्यात, म्हणजे मलाही नक्की माहित नाही कधी येतील, पण येतील.